स्वागत, पाहूया आजच्या ठळक घडामोडी. औरंगाबाद जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असतानाही केंद्र व राज्य सरकार गंभीर नसल्याने भूमिहीन शेतमजूर व जनता यात होरपळून निघतीय. जिल्ह्यात रोजगार हमीची कामे बंद असल्याने उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे या विरोधात विविध मागण्यांसाठी लाल बावटा शेतमजूर युनियन तर्फे उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय. महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियनचे यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे अधिवेशन झाले. राज्य सरकारने 31 ऑक्टोबर रोजी राज्यात दुष्काळ जाहीर केलाय, तरी अद्यापही औरंगाबाद जिल्ह्यात केंद्राचे पथक पाहणीसाठी आले नाहीये. जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती असताना केंद्र व राज्य सरकार याची गांभीर्याने दखल घेत नसल्याने दुष्काळामुळे शेतमजूर, रोजगार हमी मजूर यांचे जगणे मुश्किल होत आहे. या विरोधात लाल बावटा शेतमजूर युनियनतर्फे उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी युनियनचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक राम बाहेती यांनी शेतमजुरांना काम व रेशनचे वाटप करण्यात यावे यांसह अनेक मागण्या केल्या. बेघरांना घरे मिळावीत, भूमिहीनांना कामे व जमीन मिळावी, बेरोजगारांना नोकरीच्या संधी उपलब्ध कराव्यात, कामाचा योग्य मोबदला मिळायला हवाय यांसह अनेक मागण्या या युनियनतर्फे काढण्यात आलेल्या मोर्चात करण्यात आल्या. प्रतिनिधी इम्रान शेखसह आधार न्यूज मुंबई. राशनची व्यवस्था अत्यंत वाईट आहे. प्रत्येक कुटुंबाला किमान तुम्ही युनिट पद्धत सोडा, प्रत्येक कुटुंबाची पद्धत ठेवा आणि प्रत्येक कुटुंबाला 35 किलो धान्य दर महिन्याला दिलं पाहिजे. हेही तुम्ही करत नाही आहेत आणि म्हणून दुष्काळाची दुष्काळ नुसतं जाहीर करून जमत नाही. अगोदर दुष्काळ सदृश्य, नंतर दुष्काळ, परंतु प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांनी जे सुविधा जाहीर केलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. या मागणीसाठी आज आम्ही लाल बावट्याच्या वतीनं, आमच्या शेतमजूर युनियनच्या वतीनं या पैठण आणि फुलंब्री तालुक्यातील दोन्ही तालुक्यातील या शेतमजुरांचा, भूमिहीनांचा मोर्चा SDM कार्यालयावर नेत आहोत. जगविख्यात शिल्पकार पद्मश्री राम सुतार यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी करत नांदेड येथे बळीराजा पार्टीकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. नांदेड येथे बळीराजा पार्टीच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. राम सुतार हे जगातील शिल्पकलेचे मानबिंदू आहेत. त्यांनी आजपर्यंत जगातील 200 अधिक शिल्पे त्यांनी बनवली आहेत. गुजरात येथील सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक, अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांचे स्मारक, तसेच हिंदू मिल येथील बाबासाहेब आंबेडकर यांचा जगातील सर्वात मोठा पुतळा हा राम सुतार यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलाय. यामुळेच त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी करत नांदेड बळीराजा पार्टीकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. प्रतिनिधी संदीप देसाईसह आधार न्यूज मुंबई डेस्क. अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांचे स्मारक, हिंदू मिल मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जगातील सर्वात मोठा पुतळा हे शिल्पकलेचे मानबिंदू माननीय राम सुतार साहेबाच्या संकल्पनेतून झालेलं आहे. तरी अशी आमची मागणी आहे, तमाम विश्वकर्मा वंश समाज संघटना आणि बळीराजा पार्टी आणि बहुजन समाजाच्या वतीने आम्ही अशी मागणी करतो की भारतरत्न पुरस्कार देऊन राम सुतार यांना सन्मानित करण्यात यावं. दुष्काळासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीतून विधानसभेचे मंत्री अचानक निघून गेल्याने यावरून दुष्काळ परिस्थितीवर अधिकारी किती गंभीर आहेत असा प्रश्न उपस्थित होतोय. मराठवाड्यात सध्या प्रचंड दुष्काळ असल्याने सरकारचे मंत्री दुष्काळावर मात करण्यासाठी अधिकाऱ्यांच्या बैठका घेताना दिसत आहेत. यात पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी औरंगाबाद येथे बैठक घेऊन विभागाच्या अधिकाऱ्यांना दुष्काळावर सूचना केल्या. मात्र या बैठकीत उपस्थित राज्य विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे दुष्काळावर गंभीर चर्चा सुरू असतानाच अचानक निघून गेले. त्यांच्या या कृतीमुळे ते दुष्काळावर किती गंभीर आहेत यावरून अधिकाऱ्यांमध्ये चांगलीच चर्चा दिसून आली. डोंबिवली येथील मिलापनगर येथे अगोदरच नागरिक खड्डे व प्रदूषणाच्या त्रासाला कंटाळले असताना आता माकडांचा त्रास सुद्धा सहन करावा लागतोय. डोंबिवली येथील मिलापनगर परिसरात माकडांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. गेल्या काही दिवसांपासून 2-3 माकडे येऊन बंगल्यांच्या आवारात धुमाकूळ घालत आहेत. नागरिक या माकडांच्या त्रासाला कंटाळले असल्याने कल्याण येथील वन अधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे. तसेच या माकडांचा ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यंदाच्या गळीत हंगामात उसाला FRP अधिक 200 रुपये व रिकव्हरी 9.5% करावी या मागणीसाठी स्वाभिमान शेतकरी संघटनेने ऊस बंद आंदोलन पुकारले आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी साखर कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. साखर कारखानदारांची दुसरी बैठक कोल्हापूर येथे पार पडली. बैठकीत पुढील 10 तारखेपर्यंत साखर कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय कारखानदारांनी घेतला आहे. तसेच जिल्ह्यात ज्या साखर कारखान्यांवर ट्रक व ट्रॉलीच्या माध्यमातून ऊस घेऊन जाणाऱ्या ठिकाणी तीव्र आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान सांगलीच्या मिरज तालुक्यात मध्यरात्री ऊस वाहतूक करणाऱ्या 25 गाड्या रोखल्या गेल्या. प्रतिनिधी रोहिणी हुलेसह आधार न्यूज मुंबई डेस्क.
शिवसेना ही दुतोंडी सापासारखी आहे, बोलते एक आणि करते एक, मात्र लोक आता मूर्ख राहिलेले नाहीत, अशा कडक शब्दात भरीप बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याचाही प्रकाश आंबेडकर यांनी चांगलाच समाचार घेतलाय. उद्धव ठाकरेंनी राम मंदिर बांधायला मुंबईतूनच विटा घेऊन जाव्यात असा टोला आंबेडकर यांनी लगावलाय. दरम्यान त्यांनी आगामी निवडणुकात राष्ट्रवादी बरोबर जाणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय. आम्ही भाजप व RSS विरोधात लढा उभा केलाय, आमचे चार जीव गेले असून आम्ही आता कोणतीही तडजोड करणार नाही, असं स्पष्ट मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलंय. गेली चार वर्ष RSS BJP बरोबर आम्ही असं लढाच उभा केलेला आहे आणि याच्यामध्ये चार जीव गेलेले आहेत, त्या सगळ्या याच्यामध्ये वी आर नॉट गोइंग टू कॉम्प्रोमाइज. ठीक आहे, राम मंदिर का विरोध जो है वो एक सैद्धांतिक इशू है. 26 जनवरी 1950 इस देश का निर्माण सॉवरेनिटी है. सॉवरेनिटी का मतलब ये है कि हम लोग ने इस देश को बनाया है, इसको बरकरार रखेंगे, इसको संभालेंगे और साथ साथ हमने एक दूसरे को ये भी आश्वासन दिया है कि देश जिस हालत में मिला है, जिस स्थिति में मिला है, वो स्थिति हम लोग बरकरार रखें. एक्विजिशन पे भी गंभीर थी, पेट्रोकेमिकल की इशू पर भी गंभीर थी, अकाल है उस पर भी गंभीर थी, लेकिन महीने बाद में सब पतला हो गया. अब पतले की चीज जो है वो देवेंद्र फडणवीस को ही पूछनी होगी. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळातील सिंचन घोटाळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते, पोलीस त्यांच्या व अन्य आरोपींच्या दारात केव्हाही पोहोचू शकते असे विधान भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलंय. निगडीत भाजपच्या अटल संकल्प संमेलनात बोलताना भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी हे विधान केले. 2014 सत्तेत येण्याआधी भाजपाने सिंचन घोटाळ्यावरून राज्यात रान उठवले होते. अजित पवारांवर भाजपाकडून अनेक गंभीर आरोप करण्यात आले, मात्र सत्ता आल्यानंतर या प्रकरणाच्या तपासात म्हणावी तशी प्रगती दिसली नाही. निवडणुकीच्या तोंडावर रावसाहेब दानवे यांनी थेट अजित पवारांना अटक होऊ शकते असे विधान केले. शहर भाजपाच्या वतीने निगडी प्राधिकरणातील मदनलाल धिंगरा मैदानावर आयोजित अटल संकल्प महासंमेलनात दानवे बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रतिनिधी चैताली शिंदेसह आधार न्यूज मुंबई डेस्क. अजितदादाने घोटाळा केला, सिंचन घोटाळा, त्यांच्या दारामध्ये आता पोलीस उभे, कोणत्याही क्षणी त्यांना अटक करू शकतील अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली. आधार न्यूज मध्ये घेत आहोत छोटासा ब्रेक, पाहत रहा आधार न्यूज. गवर्नमेंट ने जो सबसे बड़ा राज्य पुरस्कार जिसको शिव छत्रपति अवार्ड बोला जाता है आज तक नहीं दिया है. वो सपना जब 48 आवर्स के बाद टूटा तो आप सोच सकते हैं खिलाड़ी के ऊपर क्या बीतती है. एक महाराष्ट्र ला एक अभिमान वाटला पाहिजे होता. कभी कभी ऐसा लगता है कि आप इतना करके भी आपकी कुछ कदर नहीं है, वैल्यू नहीं है. ये आपल्याला जर दिसत असेल तर आपण आपली पाल्य का म्हणून ती खेळाकडे पाठवावी, काय म्हणून तुम्ही त्यांना उत्तर द्याल. ब्रेक नंतर आधार न्यूज मध्ये आपलं स्वागत, पाहूयात पुढील ठळक घडामोडी. यवतमाळच्या जंगलातील T1 वाघिणीला ठार मारल्यानंतर तिच्या बछड्यांना वाघासह अन्य प्राण्यांचा धोका असल्याने वनविभागाचं पथक तिच्या 2 बछड्यांचा शोध घेत आहे. T1 वाघीण जिवंत असताना बछड्यांना शिकार मिळवताना कुठल्याही अडचणींचा सामना करावा लागत नव्हता, तसेच अन्य वन्य प्राण्यांचाही त्यांना धोका नव्हता.
मात्र T1 सोबत राहणारा T2 नावाचा नरवाग आहे. भविष्यात त्याला त्याचे बछडे प्रतिस्पर्धी म्हणून आव्हान देऊ शकतात. यामुळे T2 वाघ या 11 महिन्याच्या बछड्यावर हल्ला करू शकतो अशी माहिती वन्य विभागाच्या सूत्रांकडून मिळाली आहे. इतरही वन्य प्राणी या भागात वावरत आहेत. वन्य प्राण्यांकडूनही या छोट्या बछड्यांवर हल्ला केला जाऊ शकतो. यामुळे वनविभागाचे पथक हे 8-8 समूहाने बोराटे राळेगाव मार्गावर असलेल्या 3 पुलांजवळ सर्च मोहीम करत आहेत. राज्य सरकारने बेकायदा बांधकामाला अभय देण्याचा प्रयत्न केला होता, मात्र मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला चांगलाच दणका दिलाय. राज्यभरातील बेकायदेशीर बांधकामाला संरक्षण देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार देत राज्यभरातील बेकायदेशीर बांधकाम आता नियमबाह्य पद्धतीने नियमित करता येणार नाही असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. बेकायदा कामे नियमित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. यामुळे राज्य सरकारच्या या निर्णयाला स्थगिती देण्याची राज्य सरकारची विनंती उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. नवी मुंबई MIDC व सिडकोच्या हद्दीतील बेकायदा बांधकामावर कारवाई करण्याचा मार्ग मोकळा झाला असून सुमारे 100 बेकायदा इमारतींना कोणतेही संरक्षण मिळणार नसून त्या इमारती पाडण्याचे आदेश कायम राहणार आहेत. दरम्यान 31 डिसेंबर 2017 पर्यंतची बेकायदा नियमित करण्याची मागणी राज्य सरकारने केली होती. बेकायदा दुरुस्ती करून नव्याने समाविष्ट करण्यात आलेले कलम 52A उच्च न्यायालयाने घटनाबाह्य ठरवल्याचा निर्णय घेतल्याने राज्य सरकार चांगलेच तोंडावर पडले आहे. अयोध्येत हिंदू मुस्लिम तसेच बौद्धांनाही जागा द्यावी, हिंदूंनी मंदिर बांधावं, मुस्लिमांनी युनिव्हर्सिटी बांधावी, आम्ही बौद्ध मंदिर बांधू असे वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वर्धा येथे केले. अयोध्येत राम मंदिराचा वाद दिवसेंदिवस वाढत असून आता या मुद्द्यात आणखी भर पडली. हिंदू मुस्लिम यासोबत आता बौद्धांनाही काही जागा द्यावी असे वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वर्धा येथे केले. राम मंदिराच्या जागेचा विषय सुप्रीम कोर्टात आहे. काही लोकांचं म्हणणं आहे की ही जागा बुद्ध मंदिराची आहे. 2500 वर्षापूर्वी बुद्धाचं मंदिर होतं, ते पाडून राम मंदिर बांधलं व ते पाडून मस्जिद बांधण्यात आली. हिंदू धर्म मोठा असल्याने त्यांना जास्त जागा द्यावी, काही भाग मुस्लिमांना द्यावा, काही भाग आम्हाला द्यावा, असा मधला पर्याय काढून न्याय द्यावा असे म्हणत सुप्रीम कोर्टाचा निकाल मान्य राहील असेही रामदास आठवले म्हणाले. राम मंदिर तिथं होऊ नये असं अजिबात नाही. हिंदूंच्या भावना आहे, त्यामुळे राम मंदिर तिथं झालं पाहिजे. पण अध्यादेश काढण्यापेक्षा मला वाटतं की कोर्टाचा निकाल जो आहे तो व्हावा, आणि जो कोर्टाचा निकाल येईल तो कोर्टाचा निकाल सर्वांनी मान्य करावा. आतमध्ये होते संविधान जरी जाळलं तरी बाबासाहेबांनी दिलेलं संविधान एवढं खंबीर आहे की ते एखादं पुस्तक जाळल्यामुळं ते संविधान किंवा कायदा जळणार आहे त्याचा अजिबात नाही. पण जाणणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, म्हणजे अशा पद्धतीचे देत होईल लोक आहे. म्हणजे देशाचं संविधान जाळण्याची हिंमत ज्या लोकांच्या मनामध्ये आहे, तर अशा लोकांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, त्यांना दोन देशद्रोहात त्यांच्यावर गुन्हा लावला पाहिजे. मुंबई महापालिकेच्या ए विभागातील मरीन ड्राईव्ह परिसरात बायोमेट्रिक हजेरी नोंदवून पसार होणाऱ्या 14 सफाई कामगारांना निलंबित करण्यात आले असून या कामगारांवर लक्ष ठेवणारे 2 पर्यवेक्षक व 1 सहाय्यक मुख्य पर्यवेक्षकास कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. बृहमुंबई महापालिका क्षेत्रातील ए विभागात फोर्ट कुलाबा कफ परेड चर्चगेट यासह नेताजी सुभाष मार्गाच्या काही भागाचा समावेश होता. मरीन ड्राईव्ह परिसरातील साफसफाई योग्य प्रकारे होत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर या परिसरात कर्तव्यावर असणाऱ्या कामगारांची व त्यांच्या कामाची अचानक तपासणी करण्याच्या आदेशानुसार मरीन ड्राईव्ह परिसरातील साफसफाई महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांद्वारे तपासणी करण्यात आली असून तपासणी दरम्यान कर्तव्यावर असणे अपेक्षित असलेले 13 कामगार हे बायोमेट्रिक हजेरी नोंदवून पसार झाल्याचे आढळून आले. यानंतर सदर 13 कामगारांसह एका मुकादमावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर सर्व 24 विभागांच्या सहाय्यक आयुक्तांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील परिसरात कर्तव्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामाची दररोज सकाळी पाहणी करावी, तसेच कर्तव्यात कसूर करत असल्याचे आढळून येणाऱ्या कर्मचाऱ्याचे तात्काळ निलंबन करावे असा आदेश अतिरिक्त महापालिका आयुक्त विजय सिंगल यांनी दिला आहे. प्रतिनिधी श्रुती कदमसह आधार न्यूज मुंबई डेस्क. सांगली येथे जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेने रक्तदान शिबिराचे आयोजन केले. या आयोजनाची दखल घेत बॉम्बे ब्लड ग्रुप ऑफ ऑर्गनायझरच्या वतीने नॅशनल अवॉर्ड देऊन या संस्थेला सन्मानित करण्यात आले. जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेने राज्यात विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करून सामाजिक बांधिलकी जोपासली. या अनुषंगाने बॉम्बे ग्रुप ऑर्गनायझर मुंबई यांनी दखल घेत नॅशनल अवॉर्ड देऊन संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष श्री संजयजी हाळनोर यांना सन्मानित केले. अधिक बातम्या
बातम्यांसाठी पाहत राहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.